आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून कधीकाळी वृत्तपत्र विकणारा एक तरुण केवळ शिकण्याच्या प्रबळ इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि शिक्षणाच्या जोरावर भारत देशाचे 11वे राष्ट्रपती होतो असे जगभर मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणजे तमाम देशवासियांचे आदर्शस्थान आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल मिशन 2023 आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये महापालिकेच्या शाळेतील 20 विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. तमिळनाडूत पत्तीपुरम येथून सुमारे 150 पिको सॅटेलाइट रॉकेट प्रक्षेपित होणार आहे. हा जगातील पहिला शैक्षणिक प्रयोग असल्याचे बोलले जात असून या मिशनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पिको सॅटेलाइट व रॉकेट बनवण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण सध्या दिले जात आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मैं महानगर पालिका की छात्रा सृष्टि ब्रिजेश तिवारी. मुझे बहुत खुशी हो रही है कि मेरे स्कूल से मिशन APJ अब्दुल कलाम रॉकेट लॉन्चिंग मिशन के लिए मुझे चुना गया है. मेरी शिक्षिका ने इतने सारे छात्रों में मुझे चुना है, ये सोचकर मुझे बहुत खुशी हो रही है. और मैंने 10 दिन ऑनलाइन क्लासेस की है, उसमें मैंने सैटेलाइट कैसे बनाना है, सैटेलाइट में कौन कौन सी टेस्ट होती है, उसको बनाने के बाद उसे चेक कैसे किया जाता है, ये सब कुछ सीखा है. मेरा नाम इच्छा सिंह है, मैं क्लास 8वीं में पढ़ती हूँ. मुझे भी ये मिशन के लिए चुना गया है. मैंने भी 10 दिन क्लासेस किए हैं कि सैटेलाइट कैसे बनाई जाती है, उसमें क्या क्या उपयोग किए जाते हैं. और मुझे ये सिखाने के लिए प्रेरणा दिए हैं मोहित सर ने, जर्मनी से मिलिंद सर ने और आनंद सर ने. मैं इनकी भी बहुत आभारी हूँ कि इन्होंने हमारे लिए इतना सोचा, इतना बनाने के लिए. और अभी हमारा रिविज़न सेशन चालू है. मागील लॉकडाऊनमध्ये 2020 आम्ही APJ अब्दुल कलाम मिशन यांच्या वतीने आणि स्पेस झोन ऑफ इंडिया आणि मार्टिन ग्रुप ऑफ तमिळनाडू या सर्वांच्या सहयोगाने आम्ही एक लॉकडाऊनमध्ये प्रयोग केला होता आणि एक उपक्रम हाती घेतला होता. त्याचं नाव होतं APJ अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्चिंग प्रोग्राम. त्याचाच हा पुढचा भाग आहे. आता सध्या येणाऱ्या 19 फेब्रुवारीला 150 पिको सॅटेलाइट हे पूर्ण भारताचे मुलं बनवतील. त्यामधील आमच्या महानगरपालिकेच्या 10 शाळांच्या 20 विद्यार्थी आहेत. आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आमचे जे शिक्षणाधिकारी आहे श्रीमान पुसेकर सर आणि जे आयुक्त आहे रामजोशी सर यांचा सर्वांचा सहयोग या प्रोग्रामला आम्हाला लाभलेला आहे आणि त्यांनाच या मुलांना स्पॉन्सर केलेले आहे. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला मुलं जे पिको सॅटेलाइट बनवतील ते रामेश्वरमच्या पोट्टीपुरममधून लॉन्च करण्यात येईल. आता मुलांनी सध्या 10 ऑनलाईन क्लासेस केले आहे आणि त्यांचं आता रीडिंग चालू आहे. त्यामध्ये त्यांनी सॅटेलाइट काय आहे, ते काम कसे करतात, त्यांची जोडणी कशी आपण करू, ते किती ग्रामचे आहे, त्यांचं कार्य कसं आहे, हे सर्व त्यांनी शिकले. आता येणाऱ्या पुढे 26 जानेवारीच्या पूर्वी एक वर्कशॉप होणार आहे, तेही पल्लोटी भवनमध्ये. तिथे महानगरपालिकेचे 20 विद्यार्थी सॅटेलाइट बनवतील आणि प्रत्यक्ष रूपात त्याचा लाभ घेतील की सॅटेलाइट कसा असतो. आणि पूर्ण इंडियाच्या जे 5000 मुलं आहे त्यांची एक्झाम घेतली जाईल. त्यातून जे 100 मुलं निवडले गेले जातील ते सर्व मिळून रॉकेट लॉन्चिंगचा प्रोग्राम आहे. आणि हा प्रोग्राम इतका साधा नाही आहे कारण या उपक्रमामध्ये जगातले 5 रेकॉर्ड बनणार आहे. त्याच्यात इंडिया रेकॉर्ड, एशिया रेकॉर्ड, असिस्ट रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. आणि याची नोंदणी वर्ल्ड बुक ऑफ मध्ये होणार आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की या प्रोग्राममध्ये महाराष्ट्राचे कॉर्डिनेटर मिलिंद मेश्राम सर आहे आणि मनीषाताई मॅडम आहे. या दोन्ही खूप सपोर्ट करतात आणि आम्ही पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. पिको सॅटेलाइट म्हणजे आम्ही जे 2020 लॉकडाऊनमध्ये जे सॅटेलाइट बनवले होते ते परत येतात पण ते रियुजेबल नसतात. पिकोचा अर्थ होता की सॅटेलाइट परत परत वापरण्यास योग्य असतो. तर हे जे 150 पिको सॅटेलाइट बनतील ते एकदा अवकाशात जातील आणि मग जे परत येतील ते तिकडची मॉइश्चर, ऑक्सिजनचा लेवल, कार्बन डायऑक्साईड, ह्युमिडिटी या सर्वांचं पूर्ण वाचन आणि रिडिंग घेतील. आणि जेव्हा परत येतील तेव्हा त्यांना त्या रॉकेटला परत आपल्याला सोडता येते अवकाशामध्ये आणि हे रियुजेबल असतात सर. या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून रॉकेट सायन्स सारखे अवघड विषय शिकण्याचीच मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.